मनीषा पाटील चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्याला पालक पुरी तयार करायची आहे. अतिशय छान अशी फुगलेली पुरी. तर ही पुरी तयार करण्यासाठी आपल्याला पालक हा निवडून घ्यायचा, स्वच्छ धुतलेला असं पालक घ्यायचा. त्याला मिक्सरमध्ये टाकायचं, त्यात अर्धा ग्लास पाणी ॲड टाकायचं. फक्त अर्धा ग्लास किंवा आपल्याला जेवढ्या पुरे बनवायच्या त्या हिशोबाने पाणी त्याच्यात टाकायचं आहे. नंतर हे जे काही पालक पानं असतील हे मिक्सरमध्ये थोडंसं हलवून घ्यायचं आहे एक मिनटापुरतंच. नंतर हे आपलं रोजचं पोळींचं पीठ आहे गव्हाचं, हे पीठ घ्यायचं. ह्या पीठामध्ये साधारणतः एक पळी असं तेल टाकायचं आहे. गरजेनुसार मीठ टाकायचं, थोडंसं जिरं, थोड्या ओवा, दोन चमचे चटणी, अर्धा चमचा हळद, हे सर्व मिश्रण टाकून या पद्धतीने हे पीठाचा गोळा तयार करायचा आहे. पीठ मळून घ्यायचं आहे. हे मळलेल्या पिठाच्या छान असे छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत. गॅसवर कढई ठेवायची आहे, त्याच्यात तेल टाकायचं. आता हे जे काही आपण पीठ तयार केलेलं आहे त्या पिठाची आपण पुरी बनवायची आहे. थोडं पोळपाटला तेल लावायचं जेणेकरून ते खाली लागणार नाही. अलवारपणे लाटून घ्यायचं आहे गोल आकाराचा पोळी पुरीचा. तेल तापल्यावर त्या ठिकाणी आपण ही लाटलेली पुरी सोडायची. ती तळली जाते तोपर्यंत आपण पुन्हा इकडं दुसरी पुरी लाटू शकतो. ह्या पुरीवर वरून थोडं थोडं तेल टाकायचं आहे. आता ही छान फुगलेली आहे, एक साईड तिची शिजली तळली गेली आहे. आता दुसऱ्या बाजूलाही तिला आपण व्यवस्थित तळून घेऊ. तोपर्यंत इकडं आपली दुसरी पुरी पण तयार झालेली आहे. तिच्यातलं तेल नितरून घ्यायचं आहे आणि दुसरी पुरी आपण तळण्यासाठी त्या ठिकाणी टाकायची आहे. लहान मुलं पालकची भाजी खात नाहीत, पण पालक हा शरीरासाठी चांगला असतो. त्यासाठी अशा पुऱ्या जर आपण मुलांना डब्यासाठी किंवा घरी खायला तयार करून दिल्या तर ते अतिशय आवडीने खातात. बघा, आता ही छान अशी फुगलेली पुरी आपल्याला तयार झालेली आहे. ओके फ्रेंड्स, माझं चॅनल पाहिल्याबद्दल धन्यवाद.